रंग माझा वेगळा या सिरियल मध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुधा आठवलेंना शांत करण्याचा प्रयत्न करते. सुधा त्यांना सांगते की गुंड आहेत ते. त्यांनी आपल्या दोघांना काय केलं तर एक वेळ ठीक आहे, पण दीपाचा विचार करा, तिची जबाबदारी आहे ना आपल्यावर. इथे सौंदर्य एक व्हिडिओ पाहून पॅनिक होते. ती म्हणते, मी म्हटलं होतं ना काहीतरी गडबड आहे, रात्रीच संशय आला होता मला. ती तो व्हिडिओ पाहून म्हणते, गुंड आहेत हे, ते आठवलेंशी काहीतरी बोलत आहे. प्रिन्सेस, चल आपण तिथे जाऊयात. प्रिन्सेस बोलते, थांब ना, दीपाला आपण तिथे गेलेला आवडणार नाही. सौंदर्य बोलते, तिला आवडण्याचा प्रश्नच नाही, त्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वी हॅव टू गो. प्रिन्सेस म्हणते, एकदा आठवले काकांना फोन कर, एकदा तिथली सिच्युएशन कळली की निघू. इथे दीपा घरातल्यांना म्हणते, आपण हॉटेलवर जाऊयात. सुधाताई म्हणतात, आपण कुठेही जायचं नाही. दीपा म्हणते, गुंडांची अरे रवी का सहन करायची, त्यापेक्षा आपण पोलिसात तक्रार करूयात, तिथे मिळेल आपल्याला न्याय. ताई, अगं ते हॉटेल तुमचं आहे ना, तो कोणाला द्यायचं कोणाला नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. यावर आठवले काका म्हणतात, याला ना दादागिरी म्हणतात, आणि ती फक्त मध्यमवर्गीयांवरच केली जाते. सुधा, मी ही दादागिरी खपवून घेणार नाही. सुधाताई म्हणतात, तुम्ही याला दादागिरी म्हणा नाही तर काय हवं ते म्हणा, मला एवढंच कळतं जिथे दीपाला धोका आहे तिथे मी तिला जाऊ देणार नाही. तुम्ही जरा शांतपणे विचार करा. आठवले काकांना पण तिचं म्हणणं पटतं. इतक्यात आठवलेंना सौंदर्याचा फोन येतो. आठवले तिला सगळं काही सांगतात. इथे दीपा त्यांचं फोनवरचं बोलणं येते. दीपा त्यांना विचारते, तुम्ही माझ्या सासूबाईंशीच बोलत होतात ना, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलणार तोपर्यंत त्यांना इथलं सगळं कळणार आणि त्या इथे येत राहणार. आठवले सांगतायत, हे तुझ्या सासूबाईंना जाऊन सांग, त्यांनीच फोन केला होता. यानंतर आठवले आणि सुधाताईंमध्ये वाद होतो. दीपा म्हणते, माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या नवऱ्याने माझी साथ सोडली त्यांच्या घरच्यांकडून मला मदत घ्यायची नाही. इथे सौंदर्य त्या गुंडांना भेटते. माझ्या सुनेला घाबरवायला किती पैसे दिले याने, तिला 20,000 रक्कम कळते. लगेच सौंदर्य 30,000 रुपये पुढे करते आणि म्हणते, आता या गुंडाचे थोबाड फोडा. लगेच तिथे हाणामारी होते. यानंतर सौंदर्य त्या गुंडांना सांगते की यापुढे माझ्या सुनेकडे बघायचं सुद्धा नाही. दुसरीकडे दीपा सौंदर्याला सांगते की तुम्ही माझी इतकी काळजी घेऊ नका, मी आता एकटी राहते. सौंदर्य तिला म्हणते, तुझी आई म्हणून मला तुझी काळजी वाटते. या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रिन्सेस सौंदर्याला सांगते की मम्मा आता आपल्या हातात काही राहिलं नाही, त्या दोघांमधले प्रॉब्लेम ते दोघेच सॉल्व्ह करू शकतील आणि काहीतरी झालं पाहिजे की ते दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले पाहिजे. इथे लगेच सौंदर्य कार्तिकला तिच्या बरोबर डेटला येण्यास सांगते, तर प्रिन्सेस दीपाला कॉफीला बोलवते. अशा प्रकारे दीपा आणि कार्तिक परत आमने-सामने येतात. आता या मालिकेत पुढे काय घडतं त्याचे देखील अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.